मिटास खाना खजानामध्ये अपना सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर मग आज आपण पाहूया 15 ऑगस्ट साठी खास अशी तिरंगा पनीर करी। त्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये 4 चमचे दही घ्यायचं आहे। साधारण असावं, जास्त आंबट नको। यामध्ये आपल्याला चीज क्रीम टाकायचं आहे 4 मोठे चमचे किंवा 2 औंस, ऑप्शनल आहे। याच्याऐवजी तुम्ही काजूची पेस्ट देखील वापरू शकता। पांढरा कलर मेंटेन करायचा आहे आणि याच्याने मॅरिनेशन छान होतं। याला छान फेटून घ्यायचं आहे, 5 ते 7 मिनिटासाठी फेटायचं आहे। किंचित पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये, 1 ते 2 चमचा, आणि परत फेटून याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको। त्याच्यामध्ये 5 चमचा मीठ पण टाकायचं आहे। ही छान पेस्ट तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये पनीर, साधारणपणे 300 ग्राम पनीर मी घेतलं आहे, ते आपल्याला 2 बॅचमध्ये टाकायचं आहे। अर्धवट, एका बॅचमध्ये अर्धं आणि एका बॅचमध्ये अर्धं। अर्धं पनीर टाकून घेतल्यानंतर छान हलवून घेतलं आहे मी। त्यानंतर उरलेलं पनीर टाकून मिक्स करून याला 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। चला तर मग आपण तोपर्यंत ग्रेव्ही बघूया। ग्रेव्ही जी आहे ती बेसिक व्हाईट कलरची करायची आहे एकच। त्यासाठी 15 कांदा मी घेतला आहे, मोठा 1 कांदा किंवा 2 मध्यम आकाराचे। याला जसा म्हणजे मोठं चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 मोठी लांब अशी लाल आणि हिरवी मिरची, लाल अति लाल हिरवी फ्रेश अशी मिरची घ्यायची आहे, वाळलेली नको। 4-5 कढीपत्त्याची पाने, 4-5 गार्लिक आणि 1 ते 1.5 इंच आलं, हे सगळं चिरून घ्यायचं आहे मोठं आणि याला परतायचं आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि कांदा सोडून बाकीचे जे आहेत भाज्या आपण चिरलेल्या त्या परतून घ्यायच्या आहेत। आधी या छान परतून परतत आल्या की यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत 2 चमचे। जिरे देखील थोडेसे परतत आले की यामध्ये कांदा घालून त्याला परतून घेऊया। परतत असताना सतत त्याला हलवायचं आहे। याला आपल्याला लाल किंवा गुलाबी नाही करायचं, याचा पांढरा कलर आपल्याला असाच राहू द्यायचा आहे, म्हणून याला सतत हलवत राहायचं आहे। तो शिजून मऊ झाला की गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेऊया। हे थंड होत आहे तोपर्यंत आपण कलर तयार करून घेऊया। जवळपास अर्धी वाटी पेस्ट होईल एवढा पालक घेऊन मी त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी टाकून पेस्ट करून घेतली आहे। हिरवा कलर तयार आहे आपला। आणि गाजर घेतले, जवळपास 1/2 पाऊण वाटी गाजराची पेस्ट होईल या हिशोबाने। त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून आपला हिरवा आणि नारंगी कलर तयार आहे। आणि आपल्या इकडे कांदा आणि ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या ते पण थंड झालं आहे। यामध्ये आपल्याला 1/2 कप दही टाकून याला मिक्स करून घेऊया आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। याच्यामध्ये मिक्सरचं भांडं घेऊन ही जे पण कांद्याचं जे मिश्रण तयार झालं आहे ते बारीक करून घेऊया। हवं असेल तर किंचित पाणी तुम्ही मिक्सर करताना घालू शकता, पण दह्यामुळे व्यवस्थित पाणी सुटतं। ही आपली छान पांढरी ग्रेव्ही जी बेसिक आहे ती तयार आहे। आणि या ग्रेव्हीचेच आपल्याला हे 2 कलर ॲड करून तर आपले अशा पद्धतीने 3 कलर म्हणजे झेंड्याचे 3 कलर, हिरवा, नारंगी आणि पांढरा, 3ही रंग आपले तयार आहेत। तर आपलं पनीर पण मॅरिनेट झालं आहे। याला आपण 3 बाउलमध्ये डिवाइड करून घेऊया समप्रमाणात। म्हणजे साधारणपणे 300 ग्राम पनीर घेतलं आहे मी, तर ते 100-100 ग्राम 3 बाउलमध्ये डिवाइड होईल। तर आपल्याला याला हिरवा कलर 1 बाउलमध्ये टाकून घेऊन साधारण 2 चमचे पालकाची पेस्ट टाकून याला मिक्स करून घेऊया। हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे आणि पनीर पण छान मॅरिनेट झालं आहे। हिरवा कलर आपल्या पनीरनं आलेला आहे। नारंगी कलरसाठी गाजराची जी आपण पेस्ट केली आहे त्याचे 2 ते 3 चमचे गाजराची पेस्ट टाकायची आहे आणि याला आपण
छान मिक्स करून घ्यायचा आहे. पनीरला पण नारंगी कलर छान आलेला आहे. तर आपले हे तीनही कलर तयार आहेत, हिरवा, नारंगी आणि पांढरा पनीर, पनीरचे तीनही कलर. चला तर मग आता हे पनीर जे आहेत वन बाय वन आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपण पांढरे जे पनीर आहेत ते शॅलो फ्राय करून घेऊयात. जास्त पांढऱ्या पनीरला आपल्याला जास्त शॅलो फ्राय नाही करायचे. याचा कलर जो आहे तो आपल्याला हलकासा पिंक कलर, गुलाबी कलर येऊ द्यायचा आहे फक्त. छान आपले फ्राय करून झाले आहेत, याला आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यानंतर आपण हिरव्या कलरचे पनीरचे जे तुकडे आहेत ते तळून शॅलो फ्राय करून घेऊया. तळायचं नाही आहे, हे पण पांढऱ्यापेक्षा थोडंसं डार्क कलर येऊ द्यायचं याचा. तर हे पण तयार आहे आपलं. आणि ऑरेंज, याला थोडंसं जास्त डार्क होऊ द्यायचं आहे. आपल्याला कलर मेंटेन करायचा आहे त्यामुळे कमी जास्त शॅलो फ्राय करतोय आपण. हे थोडेसे डार्क ब्राऊन कलरचे ऑरेंज कलरचे पनीर तयार आहेत. आपले पनीर कलरचे तयार आहेत, आता ग्रेव्ही पण तशीच कलरची तयार करूया. उरलेली जी पेस्ट आहे पालकाची ती एका बाउलमध्ये टाकून त्याला मिक्स करून घेऊया. तर आपली ही हिरवी ग्रेव्ही तयार आहे. बेसिक ग्रेव्हीलाच आपण कलर देतोय आणि ही गाजराची जी उरलेली पेस्ट आहे ती दुसऱ्या बाउलमध्ये टाकून त्याला मिक्स करून घेऊया. तर आपले बेसिक ग्रेव्हीपासूनच आपण कलर तयार केला आहे. पालक आणि गाजर वापरून फूड कलर घातलेला नाही आहे, बिलकुल फूड कलरचा वापर केलेला नाही आहे. बेसिक फूड कलर आपण घरात तयार करून ताजे फ्रेश वापरले आहेत. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये हिंग चिमूटभर बिर्याणी मसाला टाकून त्यामध्ये पांढरी ग्रेव्ही, पहिल्यांदा आपण व्हाईट करी करून घेऊया. चिमूटभर हळद, चिमूटभर तिखट, कलर येऊ द्यायचा नाही आहे म्हणून अगदी किंचित, आणि 1/2 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, हे टाकून हलवून घेऊया छान. त्यामध्ये पनीर टाकून घेऊया. पाव कप पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आता हळद टाकली त्याच्यामुळे याचा कलर थोडासा पिवळा वाटतोय त्यासाठी, आणि याच्यामध्ये आपण दही घातलंय म्हणून गोडपणा येण्यासाठी आपण व्हिपिंग क्रीम टाकायची आहे. व्हिपिंग क्रीम ही किंचितशी गोड असते म्हणून, आणि कलरही पांढरा हवा आहे. तर ही आपली व्हाईट करी तयार आहे, याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. व्हाईट पनीर ग्रेव्ही तयार आहे, किती सुंदर दिसत आहे. थोडासा पिवळा कलर आला आहे पण तेवढा तरी हवाच. आता आपण हिरवी आणि नारंगी दोन्ही एकसाथच करूया, वेळही वाचेल ना, खूप लांब होतोय व्हिडिओ. तर सेम पहिल्यांदा तेल टाकायचं आहे 2 ते 3 चमचे हिंग आणि बिर्याणी मसाला आणि त्यानंतर ग्रेव्ही. बिर्याणी मसाला यासाठी वापरला मी की कारण बिर्याणी मसाल्यामुळे तर खडा मसाला जो आहे तो आपण थोडा टाकत बसण्यापेक्षा बिर्याणी मसाल्याने चव थोडीशी वेगळी येते. तुम्ही नक्की करून बघा आणि बिर्याणी मसाला टाकल्याने चवीत काय बदल झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आपल्याला हळद आणि तिखट टाकायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार हळद टाकू शकता. तिखट आणि हळद फक्त ग्रीन ग्रेव्हीमध्ये टाकताना थोडंसं सांभाळून तो पण कलर आपल्याला मेंटेन करायचा आहे. हिरवा कलर ठेवायचा आहे त्यामुळे, बाकी मग तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये टाकू शकता. मी इथे 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट आणि 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. याला छान परतून घ्यायचं आहे. पाव कप पाणी पण टाकायचं आहे. ह्याच्या थिकनेसनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि जे पनीर आपण शॅलो फ्राय करून घेतलं आहे ते दोन्ही ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया.
कलर केवढा सुंदर आलाय बघा, फूड कलर बिलकुल नाही वापरलाय, फक्त हे तयार केलेले फ्रेश फूड कलर आहेत, त्याला प्रिझर्व नका करू। तरी आपली ही करी ऑरेंज कलरचं करीचं मिक्सचर जे आहे ती ग्रेव्ही खूप सुंदर तयार झाली आहे, त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून हलवून घेऊया। याला जास्त फक्त तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, कारण आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे आणि कॅरेट पण सॉरी पनीर पण छान शॅलो फ्राय झालेलं आहे। याला तेल सुटेपर्यंत 2-3 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे, तोपर्यंत ग्रीन ग्रेव्ही पण ग्रीन पनीर पण आपण यामध्ये टाकून घेऊन याला मिक्स करून शिजू देऊया 2 मिनिटासाठी। याला छान थोडंसं तेल सुटलं की याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। खास इंडिपेंडन्स डेसाठी या ग्रेव्ही मी केलेल्या आहेत, या तुम्ही एकत्र खाऊ शकता, मिक्स करून खाऊन बघा, अतिशय उत्तम लागते चवेला। आणि वेगळी वेगळी पण वेगळ्या वेगळ्या कलरची भाजी, ही आपली ऑरेंज पनीर करी तयार आहे। यासोबत मी रुमाली रोटी केली होती, त्याची पण रेसिपी लवकरच टाकतीये। नान, रुमाली रोटी, पराठा, पोळी, तंदूर रोटी काहीही यासोबत तुम्ही अवश्य खाऊ शकता। आणि जिरा राईस, ग्रीन करी पण आपली छान तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग, सबस्क्राईब टू माय चॅनल।